नमस्कार, सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व मान्यवर भाविक रसिक श्रोते, या ज्ञानोत्सवामध्ये मला बोलावल्याबद्दल प्रारंभीच मी पंडित राजू सवार उर्फ सोहमदास यांचं खूप ऋणी आहे. यथावकाश परमेश्वर कृपेने माझा राजू सवारांशी परिचय झाला आणि लव ॲट फर्स्ट साईट या न्यायानं, या उक्तीनुसार मी त्यांच्या प्रेमात पडलो की एका माणसाला किती व्यासंग असावेत, किती छंद असावेत, किती कंगोरे, किती पैलू एखाद्या व्यक्तीचे असावेत, त्याला काही मर्यादा? पण हे माझ्यासारख्या सामान्य माणसाचं मत झालं की ज्याला एक व्यासंग जपता जपता नाकीनऊ आलेले होते. मी आपला साधा विद्येच्या कलेच्या प्रांतात रमणारा माणूस, ज्ञान म्हणजे काय मला माहीतच नव्हतं. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आपण ज्ञानसत्र नाव दिलंय, मला खूप आनंद वाटतो. आणि ज्ञानसत्रामध्ये ज्ञान म्हणजे काय असतं हे जगाला कळावं म्हणून त्यामध्ये एखाद्या अज्ञानी माणसाला बोलावणं सुद्धा आवश्यक असतं म्हणून माझी योजना आहे. कारण अंधारामुळे प्रकाशाची किंमत आहे, तुम्हीच सांगितलंय, लिहिलंय त्याच्यामध्ये. जिथं अंधार आहे तिथं प्रकाश आहे, जिथं अज्ञान आहे तिथं ज्ञान आहे. अज्ञानी कोण, ज्ञानी कोण याची प्रचिती लोकांना यावी म्हणून एक अज्ञानी सुद्धा समोर उभा करायचा असतो. आणि मला नाही वाटत की माझ्या इतका मोठा अज्ञानी जगात तुम्हाला कुठं भेटेल. आणि म्हणून अज्ञानी असण्याचा जो फायदा आहे तो अनेक वर्ष मी घेत आलेलो आहे, अज्ञानातल्या आनंदाचा. आणि अध्यात्मामध्ये आनंदाची चर्चा खूप झालेली आहे. जेवढी चर्चा अध्यात्मामध्ये आनंदाची झाली आहे तेवढी सुखाची झालेली नाही आहे. कारण सुख हे वेगळं आहे, आनंद वेगळा आहे. आणि अध्यात्म काय सांगतं की आनंद हा शाश्वत आहे, सुख हे शाश्वत नाही आहे. आणि त्यामुळे आनंदी असणारी प्रत्येक व्यक्ती सुखी आहेच असं नाही. किंबहुना आनंदी असणारी व्यक्ती सुखी असेल, प्रत्येक वेळी असण्याची शक्यता आहे, पण सुखी असलेली प्रत्येक व्यक्ती आनंदी आहेच असं नाही. शब्दांचे खेळ नाही आहेत, कारण अध्यात्म फक्त शब्दामध्ये बांधता येत नाही. आणि त्यामुळे हा आनंद मिळवण्यासाठी मी संगीताच्या प्रांतामध्ये फिरायला लागलो. आणि संगीताच्या प्रांतामध्ये फिरताना मला जाणवलं की अरे, अध्यात्म करण्याचा, परमेश्वराच्या जवळ जाण्याचा याच्या इतका दुसरा मार्ग नाही आहे. हा जो आनंद मला मिळतो, जो कधी कधी डोळ्यातून झरतो, कधी कधी एक अंगावर शहारा आणतो, रोमांच फुलवतो, तो आनंद म्हणजे काय, त्या आनंदाला नाव काय द्यावं? आणि नाव देण्याचा मी प्रयत्न केल्यानंतर मला गुलजार आठवले, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो. नाव दिलंच पाहिजे का? जगातल्या प्रत्येक कृतीला, प्रत्येक आनंदाला, प्रत्येक अनुभूतीला नाव असलंच पाहिजे असं काही नाही. आणि ज्या अनुभूतीला नाव देता येत नाही ती अनुभूती सर्वात श्रेष्ठ अनुभूती असते. आपण अनुभूती घ्यायची असते, प्रचिती घ्यायची असते, जाणीव घ्यायची असते. ही प्रक्रिया आहे, जाणीव, अनुभूती आणि प्रचिती. काही लोक जाणीवेपर्यंत जाऊ शकतात, काही लोक अनुभूतीपर्यंत जाऊ शकतात, काही लोक प्रचितीपर्यंत जाऊ शकतात. पण आज इथं ज्ञानसत्र आहे. या ज्ञानसत्रामध्ये मला सांगायचं आहे तत्वज्ञानाचं मूळ उद्देश काय, तत्वज्ञान काय आहे. तर तत्वज्ञान हे मात्र तुम्हाला जीवनाचा अन्वयार्थ लावण्यासाठी मदत करतं. याच्यामध्ये तुम्हाला आयते निष्कर्ष काढून दिले जात नाहीत.
याच्यामध्ये आयती सूत्र आयती प्रमेय तुमच्यासमोर मांडली जात नाहीत. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचा शोध घ्या असं तत्वज्ञान सांगतं. तुम्ही तत्वज्ञानाची भाषा बघा की जिथं हे संपलंय असं वाक्य आपल्याला वाटतं तिथं लगेच पुढे परंतु असं होऊन पुन्हा नवीन सुरू होतं आणि आधीचं सगळं हे मागे पडतं. त्याप्रमाणे तत्वज्ञान हे तुम्हाला तुमची जी शोधक वृत्ती आहे त्या शोधक वृत्तीला खतपाणी घालणारं तत्वज्ञान असतं. जगामध्ये जे जे अवघड आहे, जे जे खूप आपल्याला क्लिष्ट वाटलेलं आहे, ते अत्यंत सोपं करून सांगणारी माणसं असतात. आणि असं त्याने जगामध्ये मला न कळलेलं अगदी द्वैत अद्वैत सिद्धांत असू द्या किंवा जगामधला कोणताही सिद्धांत जो ज्याच्याबद्दल म्हणजे अजून लोकांची युद्ध झालेली आहेत, शिरकान करून टाकलेलं आहे, पृथ्वी गोल आहे की चौकोनी आहे या विषयावर सुद्धा युद्ध झाली आहेत. तत्वज्ञान अंगी बाणवलेलं वेगळं, अंगीकारलेलं वेगळं आणि दाखवायचं वेगळं हे जगाचं रूप झालेलं आहे. मी आभारी आहे राजूजींचा की त्यांनी मी तुम्हाला जी पुस्तक आज दिलेलं आहे ज्याचं प्रकाशन आहे त्या पुस्तकाबद्दलच बोला असं बंधन माझ्यावर घातलेलं नाही आहे. पण मला एक सांगायचं आहे की त्यांनी श्री दत्तात्रेय मोक्ष गीता हे पुस्तक लिहिलं नाही, त्यांच्याकडून लिहून घेतलं. आणि हा ओवीबद्ध ग्रंथ जेव्हा सिद्ध झाला तेव्हा त्या प्रत्येक ओवीमध्ये लपलेला आशय हा जाणकारांनी, समीक्षकांनी, टीकाकारांनी आपापल्या पद्धतीने नक्कीच शोधून काढला असता. पण मूळ ग्रंथ रचणारी एक व्यक्ती आणि त्याची समीक्षा टीका करणारी व्यक्ती दुसरी, याच्यामधून घोळ होतात, अर्थाचे घोळ होतात, संदर्भाचे घोळ होतात. त्यामुळे सर्वात प्रथम अभिनंदन मला भाविकांचं करायचं आहे की त्यांना एक असा ग्रंथ इथं उपलब्ध झालेला आहे की ज्याचे कर्ते आणि त्याचे महाभाष्यकार एकच आहेत. या भाष्याबद्दल एक सांगतो. एक कवी संमेलन होतं, त्या कवी संमेलनाचा मी कॉम्पेअर होतो, निवेदक होतो. आणि एका कवीनी आपली एक कविता आशय संपन्न सादर केली आणि त्यानंतर एक समीक्षक आले आणि त्या समीक्षकांनी मगाशी जी आपण कविता ऐकली त्या कवितेमध्ये कवीला असं असं म्हणायचं असं सांगायला सुरुवात केली. ते कवी माझ्या बाजूला बसले होते, ओ मला असं नव्हतं म्हणायचं. ते म्हणाले सुद्धा ते असं की नाही नाही मला तसं म्हणायचं नाही त्या कवितेमध्ये, नाही नाही तुम्हाला तसंच म्हणायचंय. तर आशय सुद्धा लादला जातो, त्याच्यामधून जो विचार प्रस्फुटित व्हावा, जो विचार, जो आशय सहजपणे यावा, तो आशय नाकारून त्याचा भलताच वेगळा आशय सांगणं अशा प्रकारचं भाष्य सुद्धा होऊ शकतं. आणि आजचा काळ तसाच आहे. मूल तत्वाचा शोध घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये संपलेली आहे. आपल्याला रेडी रेकनर लागतो. मी मगाशी जर सांगितलं ज्ञान, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान सांगताना की आपल्याला आयते काढलेले निष्कर्ष हवे असतात, मी स्वतः निष्कर्ष काढण्याकडे जात नाही, किंबहुना निष्कर्ष काढण्यासाठी जेवढा विचार करायचा असतो, जेवढं संशोधन करायचं असतं, जेवढं सखोल जायचं असतं, तेवढं जाण्याची माझी तयारी नाही आहे. पण एक उदात्त समाज घडवायचा असेल तर उदात्त असे तत्वविचार समाजामध्ये प्रसृत झाले पाहिजेत, ते उदात्त लोकांकडून प्रस्फुटित झाले पाहिजेत आणि त्या विचारांमधून खरंच लोकांनी इन्व्हॉल्व्ह होऊन वाचून ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी, राम जाधव यांचं एक गाणं आहे फार सुंदर. म्हणजे मला जोपर्यंत माहीत नव्हतं की हे राम जाधवांचं गाणं आहे तोपर्यंत मी याला अभंग समजत होतो. भक्ती वाचूनही मुक्तीची मज जडली रे व्याधी, मला भक्ती तर करायची नाही पण मुक्ती हवी आहे, मोक्ष हवा आहे आणि मला इन्व्हॉल्वमेंट, मला माझी गुंतवणूक काहीच करायची नाही आहे.
आणि मला त्याचे फायदे मात्र सगळे घ्यायचे आहेत. या पद्धतीनं जर समाज चालला तर समाजाचं काय होईल, त्याची परिणती काय होईल, हे मी सांगण्याची गरज नाही आहे. इन्व्हॉल्वमेंट ही सर्वांमध्ये असणं आवश्यक आहे. आणि इथं भक्ती वाचून मुक्तीची, मोक्षालाच दुसरीकडे मुक्ती म्हटलेलं आहे. आता दत्तात्रेय मोक्ष गीता यामध्ये मोक्ष हा मोठा अभ्यासू माणसांचा विषय आहे, त्याच्यावर मी काही बोलणार नाही आहे. पण तेणे मुक्ती चारी साधी येल्या, इथं जी चार मुक्तींचा विचार आलेला आहे तो ज्ञानवंतांच्या दृष्टीने चार मुक्ती वेगळ्या असतील कदाचित. आणि मोक्ष म्हटल्यानंतर मरणोपरांत जीवन याचा विचार त्याच्यामध्ये असेल कदाचित, की मी माझा हा देह संपल्यानंतर, माझा मृत्यू झाल्यानंतर जे माझं आत्म्याचं जीवन आहे, त्या आत्म्याच्या जीवनाच्या संदर्भात जर मोक्ष असेल तर त्या मोक्षाचा विचार तुम्ही शारीर रूपामध्ये देहरूपाने इथं असल्यापर्यंत जे काही करता त्याच्याशी आहे. तुम्हाला जीवनात मृत्यूच्या आधीच्या काळामध्ये जर इथला जिवंतपणीचा मोक्ष मिळवता आला नाही तर मृत्यूनंतरचा मोक्षही तुम्हाला मिळवता येणार नाही आहे. म्हणून मोक्ष मोक्ष मुक्ती मुक्ती हा विचार जेव्हा कुणी सांगतं तेव्हा जिवंतपणीचा मोक्ष हा मी आधी साधला पाहिजे. आत्मा जन्माला येताना, देह म्हणून जन्माला येताना, जीव म्हणून जन्माला येताना आत्मा प्लेन आलेला होता, प्लेन कोऱ्या पाटीसारखा. मग इथं जीव म्हणून जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती लेप चढत जातात, व्यवहाराचे, नातेसंबंधाचे, विकाराचे. आणि मग तो आत्मा जीव म्हणून विचरण करत असताना जसा आला होता तसा उरत नाही. पण जायचं तर आहे, पुन्हा परत जाताना मी जसा होतो तसा परत मला तिथं परत करायचं आहे. धुऊन इस्त्री करून प्रयत्न करतो मी जसाच्या तसा जाण्याचा, पण तसं होत नाही. हे का होत नाही? कारण जे सोपं तत्वज्ञान आहे, सोपं अध्यात्म आहे, तेच मी जाणून घेतलेलं नाही आहे. एका माणसाला परमेश्वर भेटला आणि परमेश्वराला तो म्हणाला की परमेश्वरा, इतरांना तू सगळं काही दिलंस, मला काहीच दिलं नाहीस, तुला म्हणायचं आहे काय? म्हणे पहा, अमुक एकाकडे 6 BMW आहेत, 10-12 बंगले बांधलेत त्यांनी, त्याचे कारखाने आहेत, उद्योग आहेत बरेच, मला तू काहीच दिलं नाहीस. तर परमेश्वर त्याला म्हणाला की हे सगळं माझ्याकडे असावं असं तुला ज्या एका गोष्टीमुळे वाटतं, ती गोष्ट म्हणजे आत्मतत्व चैतन्य. की मी आत्मतत्व म्हणून तुझ्यामध्ये आहे, त्यामुळे तू जिवंत माणूस आहेस. हे आत्मतत्व तुझ्यातून निघून गेल्यानंतर तुझं कलेवर जेव्हा इथं शिल्लक राहील, प्रेत जेव्हा पडेल, तेव्हा त्या प्रेताला काहीच वाटणार नाही की मला हे मिळालं पाहिजे आणि ते मिळालं पाहिजे. त्यामुळे या संपूर्ण जीवनामध्ये, या विश्वामध्ये तू चैतन्य तत्व म्हणून, देह म्हणून जे मिरवतोस, फिरतोस, सगळ्या गमजा करतोस, ते करण्याला तुझ्यामध्ये जे जीवन तत्व मी दिलेलं आहे, मी स्वतः तुझ्यामध्ये ज्या पद्धतीने राहतो ते मी तुला दिलंय, याबद्दल तू अजिबातच कृतज्ञ नाही आहेस. आणि जे तू माझ्याकडून मागतोयस ते मी देण्याची गोष्ट नाही आहे. पण आजपर्यंत सगळ्या लोकांना असं वाटत आलेलं आहे, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना नाही, ज्ञानी विचारवंतांना असं कधी वाटलेलं नाही, ज्यांनी माझ्यामध्ये आत्मतत्व दिलं, ज्यांनी मला जिवंत माणूस, जिवंत प्राणी म्हणून या विश्वामध्ये हे सुंदर जीवन दिलं, त्याच्याबद्दल, त्या एका त्याच्या उपकाराबद्दलच मी कृतज्ञ असण्याची गरज आहे. हे माझ्यासारख्या सामान्य माणसाचं अध्यात्म आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की सामान्य माणसाचं अध्यात्म आणि विद्वान माणसाचं अध्यात्म याच्यात फरक आहे. कारण तो विद्वान माणूस उगीच जड करून सांगतो. हे जड करून सांगता कामा नये. पण जड करून सांगितलं नाही तर मग दुकानं चालणार कशी?
आज सर्वाधिक अध्यात्माची दुकानं आहेत. आज मोठमोठे आश्रम आहेत. लोक स्वतःच्या जीवनामध्ये इतके अस्थिर झालेले आहेत की ते सारखे मंदिरात जात आहेत, सारखी प्रवचन ऐकायला जात आहेत. काही सुंदर तत्वज्ञान ऐकलं, सुंदर विचार ऐकला, सुंदर शब्द ऐकला की टाळ्या वाजवतात. पण पुन्हा तीच बाब, पण हे जग वेड्यांनी सुंदर केलेलं आहे, शहाण्या माणसांनी या जगासाठी काही केलेलं नाही आहे. वेडं होण्याची गरज आहे, वेडं होण्याची गरज आहे. आणि म्हणून मला, मी वेडा आहे याचा सार्थ अभिमान आहे. मला काही कळत नाही याचा मला सार्थ अभिमान आहे. मला काही येत नाही याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि मला जाणून घेण्याची माझ्यामध्ये इच्छा आहे याचा तर खूपच सार्थ अभिमान आहे. तेव्हा प्रत्येकाने प्रत्येकाला जाणून घेण्याची गरज आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला संधी दिली माझे काही विचार इथं सांगण्याची, त्याबद्दल मी आभारी आहे. पण मला एक भीती, आता माझं बोलणं संपत असताना एक भीती वाटायला लागलेली आहे की प्रस्तावनेपासून सांगण्यात आले की या कार्यक्रमातला, या ज्ञानसत्रामधला प्रत्येक कार्यक्रम असा चढत्या क्रमाने वर 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 गेलेला आहे. त्यामध्ये माझा कार्यक्रम आहे की नाही मला माहीत नाही. पण एक सामान्य माणसाचं, मूढ माणसाचं, जो साधेपणानं जीवन व्यतीत करू इच्छितो अशा माणसाचं जे तत्वज्ञान असतं ते सांगण्याचा एक तोकडा प्रयत्न मी नक्कीच केलेला आहे. दत्तात्रेयाच्या संदर्भामध्ये सोहमदासांनी, राजू सवारजींनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला मी विनम्र वंदन करतो, अभिवादन करतो. आणि त्यांच्या पाठीशी अत्यंत बंधुभावाने उभे राहिलेले आपण सर्व, आपल्या सर्वांना वंदन करतो, प्रणाम करतो. आणि या कार्यक्रमामध्ये मला बोबडं बोलण्यासाठी तुम्ही बोलावलं, किंबहुना बोलावलं यापेक्षा माझं बोबडं तुम्ही ऐकून घेतलं याबद्दल मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहायला तयार आहे. आणि त्या ऋणातच मला कायम ठेवा या विनंतीसह सर्वांना वंदन करतो, सर्वांना प्रणाम करतो. आणि माझं हे व्याख्यान म्हणा, भाषण म्हणा किंवा रटाळ असं काहीतरी बोलणं म्हणा, हे मी थांबवतो.